आणि आता एक मोठी बातमी आलेली आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू झालेली आहे. या चकमकीमध्ये 6 जवान जखमी झालेले आहेत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये ही चकमक सध्या सुरू आहे. एकीकडे कोरोनाचं संकट आहे आणि त्यासोबतच आज छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची सुरक्षा जवानांच्या सोबत ही चकमक सुरू झालेली आहे आणि या चकमकीमध्ये 6 जवान जखमी देखील झालेले आहेत. अतिशय मोठी बातमी येते आताची छत्तीसगडमधनं. छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू झालेली आहे आणि या चकमकीमध्ये 6 जवान जखमी देखील झालेले आहेत.